झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये डिसेंबरमध्ये 3 वनडे मॅचेसची आणि 2 T20 मॅचेसची सिरीज होण्याची शक्यता आहे। बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये सहमती झाल्यानंतरच ही सिरीज होणार असल्याचं बोललं जात आहे, मात्र भारत सरकारनं परवानगी दिल्यानंतरच ही सिरीज होणार आहे। 22 डिसेंबर ते 11 जानेवारी दरम्यान ही सिरीज होणार आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील क्रिकेट मॅच ही फक्त मॅच नसून प्रतिष्ठेची लढाई असते। दोन्ही देशातील क्रिकेटपटूंमधील मैदानावरील खुन्नसही क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरते। दोन्ही टीम्स नेहमीच विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरतात। आता या टीम्स मधील काटेका मुकाबला पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींना अनुभवता येणार आहे। या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये वनडे सिरीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये याबाबत सहमती झाली आहे। भारत सरकारनं परवानगी दिली तर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान मॅचचा थरार क्रिकेट प्रेमींना अनुभवता येणार आहे। पाकिस्तानची टीम भारतामध्ये आली होती। 26 नोव्हेंबर 2008 झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध आणखी बिघडले आणि त्यानंतरच भारत आणि पाकमध्ये कोणतीही सिरीज झाली नाही। दरम्यान वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते। त्यानंतर दोन्ही बोर्डामध्ये सिरीज बद्दल अनेक वेळा चर्चाही झाल्या। दुबईमध्ये आयसीसीच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली होती, मात्र त्या चर्चेतून काहीच साध्य झालं नव्हतं। मात्र दोन्ही बोर्डामध्ये आता सहमती झाल्यानंतर क्रिकेट फॅन्सना या टीम्स मधील मॅचचा रोमांच पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।